आमचे मित्र प्राध्यापक मनोहर जाधव सर, आमचे दुसरे मित्र प्राध्यापक पिंगुटे सर आणि सर्व विद्यार्थी मित्र, खरंतर स्वातंत्र्याच्या पूर्व दिवशी आपण एकत्र संवाद करत आहोत. सरांनी खूप काही सांगितलं. याही पूर्वी मी अनेक वेळा पुणे विद्यापीठामध्ये आलो, कदाचित तुमच्याऐवजी दुसरे कोणी विद्यार्थी असतील, विद्यार्थिनी असतील, पण येण्याचा प्रसंग आला आणि सर म्हणतात त्याप्रमाणे की जोपर्यंत आपण वैचारिकदृष्ट्या सामाजिकदृष्ट्या एक मानवीय मूल्यांचा विचार करणार नाही तोपर्यंत आपली दृष्टी बदलत नाही, आपल्याला या समाजातला व्यवहार कळत नाही. खरं तर आज अनेक प्रश्न आहेत देशामध्ये. काही लोकांचे कुठले प्रश्न आहेत, काही लोकांचे कुठले प्रश्न आहेत. म्हणजे पूर्वी कधी काही प्रश्न हे सामाजिक असायचे, आता सर्व प्रश्न प्रतिष्ठेशी जुडले गेलेले आहेत. कोणाला प्रतिष्ठा हवी, कोणाला मोठेपणा हवा, जगामध्ये कसं नाव झालं पाहिजे, यासुद्धा स्पर्धा आता फार मोठ्या प्रमाणात झाल्या आहेत. कुठले अवॉर्ड मिळवायचे आणि त्याच्यासाठी सुद्धा काय काय करायचं तडजोड्या आणि काय काय भानगडी करायच्या. आता कॉम्प्युटरमुळे जग इतकं जवळ आले की तुम्हाला हवं ते मिळवण्यासाठी ती मदत करतं आणि म्हणून जग एका स्पर्धेमध्ये गुंतलेलं आहे. एका बाजूला मी ज्या समाज व्यवस्थेतून आलो ती एक ज्या लोकांना गाव नाही, घर नाही, शेती नाही अशी एक जमात आहे जे भटके विमुक्त, आजही त्यांना भटकेत म्हणतात आणि ती फिरत राहतात. त्यांचा प्रश्न आहे की दररोज रोटी कशी मिळणार मला आणि मी मला रोटी मिळवण्यासाठी काय काय केलं पाहिजे, हा प्रश्न आहे. आणि दुसऱ्या बाजूला अंबानीसारखी एक फॅमिली की माझ्या मुलाला 3 कोटीचा मोबाईल कसा मिळेल, पुन्हा नंतर 100 कोटीचा कसा मोबाईल मिळेल, किंवा एखादी हेलिकॉप्टरमध्ये सोन्याचा मुलामा दिल्याला हेलिकॉप्टर कसं करता येईल. म्हणजे एक स्पर्धा अशा सुरू झाल्या. काही लोकांना मंत्री बनण्यासाठी काय काय केलं पाहिजे, काही लोकांना आमदार खासदार बनण्यासाठी कशी स्पर्धा करायची, असे एक स्पर्धा आहे. म्हणजे प्रत्येकाची एक वर्गवारी झालेली आहे आणि तो त्या त्या स्पर्धेमध्ये इतका गुंतून पडलेला आहे की ज्याला रोटी पाहिजे त्या माणसाचं भानच राहिलं नाही या देशामध्ये. इथे उपासपोटी काही लोक आहेत जे अंधश्रद्धेपोटी आज कायमस्वरूपी एका बकाल वस्तीमध्ये पडलेले असतील, किड्या मुंग्यासारखी जीवन जगत असतात, त्यांच्याकडे मात्र कुणाचं लक्ष नाही या स्पर्धेमध्ये. कारण आज मी जेव्हा पाहतो, आजही आमच्या जात पंचायती बसतात. आता इथे एक माझे मित्र भेटले होते जे अंधश्रद्धेवरती, अंधश्रद्धा निर्मूलनावरती काहीतरी PhD करत आहेत, मला वाटते सरांचेच विद्यार्थी आहेत. हा, तर एका बाजूला हा प्रश्न आहे, दुसऱ्या बाजूला अनेक प्रश्न आहेत आणि या प्रश्नाची खऱ्या अर्थानं सोडवणूक करण्यासाठी तुम्हा सर्व विद्यार्थ्यावर जबाबदारी येते. कारण हा देश येणाऱ्या काळात तुमच्या बलबुत्यावरती आहे, तुमच्या विचारावरती आहे आणि म्हणून विद्यार्थी हा सकस असला पाहिजे, विद्यार्थी हा वैचारिकदृष्ट्या परिपक्व असला पाहिजे, त्याला अनेक समस्या समजल्या पाहिजेत. उद्या कदाचित तुम्ही कोणी तुमच्यामधला एखादा कलेक्टर होईल, तहसीलदार होईल, डिप्टी कलेक्टर होईल, तर त्यावेळेस त्याला ते वेगवेगळे प्रसंग, वेगवेगळे प्रश्न हे त्याच्यासमोर त्याला कळले पाहिजेत. तिथे अरे आपण एखाद्याला न्याय देताना कोणावर अन्याय तरी होणार नाही ना, ह्या गोष्टीची भूमिका तुमच्यामध्ये आली पाहिजे. आणि सांगण्याचं तात्पर्य हे की आज ज्या जमातीमध्ये काम करतो, उद्या 15 ऑगस्ट आहे, ते बोलण्याचं एक कारण हे आहे की 15 ऑगस्ट 1947 आपला देश स्वातंत्र्य झाला, पण मी 1947 स्वातंत्र्य झालेलं नाही. माझा समाज, माझा जो भाग आहे, जवळपास भारतातले 200 जाती आहेत ज्या रेकॉर्ड झालेल्या आहेत. 1871 साली जो बाय बर्थ क्रिमिनल लॉ
बॉम्बे प्रेसिडेंसीमध्ये आला होता की आईच्या पोटातून मूल जन्मतात चोर गुन्हेगार म्हणून जन्माला येतो. हा जगामध्ये पहिला कायदा भारतात झाला आणि त्या कायद्यानुसार आम्ही 15 ऑगस्टला नाही तर 31 ऑगस्ट 1952 आम्हाला स्वातंत्र्य दिलं. म्हणजे जे लोक स्वातंत्र्यासाठी लढत होते, हक्कासाठी लढत होते, त्याच लोकांना स्वातंत्र्य आपण 5 वर्ष 16 दिवसांनी दिलं. आणि म्हणून 31 ऑगस्ट, आता उद्या 15 ऑगस्टला तर आम्ही आहोत, सलामी देतो, पण आम्ही 31 ऑगस्टला, आता उद्या आम्ही कोल्हापूरला कार्यक्रम ठेवलेला आहे, आम्ही 31 ऑगस्टचा स्वातंत्र्य दिन साजरा करतो या देशामध्ये. आणि सुरुवात या देशामध्ये ती मीच सुरू केलेली आहे. व्ही पी सिंग हे पंतप्रधान माझे मित्र होते आणि त्यांना घेऊन मी दिल्लीमध्ये तिरंगा झेंडा फडकावला 31 ऑगस्ट 1952 की आम्हाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर स्वातंत्र्याच्या 5 वर्ष 16 दिवसांनी स्वातंत्र्य मिळालं. सांगण्याचं तात्पर्य हे की आज कित्येक लोकांना स्वातंत्र्य आपण दिलंय आणि या देशाचं नाव काय आहे ती सुद्धा माहीत नसतं. मी बोंबाबोंब मोर्चा काढला होता 1997 साली. 1997ला क्रांती दिनाच्या दिवशी, जसा काल मोर्चा निघाला एक मोठा मराठा समाजाचा, तसा मी 1997ला बोंबाबोंब मोर्चा काढला होता आणि गाढवं डुकरे कुत्रे असे घेऊन तो माझा शेवटचा मोर्चा होता आझाद मैदान ते मंत्रालय. आणि ते गाढवं डुकरं इतके पळू लागले आणि त्या काळात मला वाटते की यार नारायणन राष्ट्रपती होते, ते येणार होते, त्याच्यामुळं तो बंदोबस्त एवढा होता. पोलीस परेशान झाले, ते म्हणाले असं करू नका, डुकरं इकडं तिकडं फिरवू नका, गाढवं फिरवू नका. अरे म्हटलं पण सोडायचं कुठं, आम्हाला जागायचं नाही, कुत्रे मांजरं हेच आमचा संसार आहे, आता ह्यांना घेऊन जायचं कुठं. आता आलो मुंबईला भेटायला तुम्हाला, तर म्हटलं तुम्हाला, तुम्ही सर्व लोक स्वातंत्र्य मिळवलेल्या, आता आम्हाला अजून भाकर नाही, हे भारत देशा, हे स्वातंत्र्य तू कुठं आहेस, मला खायला दे रे बाबा म्हणायचं, बोंबलायचं बोंब बोंब करून. सर्व असे हजारो लोक आले होते आणि मी चोर गुन्हेगार नाही, मी या देशातला नागरिक म्हणा, माझा भाऊ कुठे गेला, मला चोर कसा म्हणतो म्हणून बोंबलायचं पोलीस. अशा अनेक प्रकार मीही वेगवेगळ्या पद्धतीनं लोकांकडे घेऊन गेले. प्रश्न एवढाच होता की त्या मोर्चामध्ये जेव्हा पत्रकार विचारायला आले तेव्हा त्याच्यातल्या 17 जातीच्या लोकांचा सर्व्हे झाला, 17 जातीतल्या लोकांना या देशाचं नावच माहीत नव्हतं. आणि मग ती सांगायचे देशाचं नाव काय विचारलं तर ती म्हणायचे की इंदिरा गांधी आहे देशाचं नाव. पुन्हा काही लोक म्हणले यशवंतराव चव्हाण देशाचं नाव आहे, म्हणजे त्यांना काही माहितीच नाही देशाचं नाव काय असतं. ही वस्तुस्थिती आज तुम्ही कधी वैदू किंवा ते डोंबारी वगैरे ते तारावर वगैरे चालणारे भुरभुर पोचामा रक्त काढणारे लोकांना तुम्ही जर विचारलात हा देश काय आहे, स्वातंत्र्य काय, त्यांना काय माहीत नसतं. त्यांना फक्त रोज भाकर कशी मिळवायचे एवढाच प्रश्न या देशामध्ये आहे. आणि आजही तो प्रश्न तसाच आहे. पूर्वी किमान सहजपणे काहीतरी करता येत होतं. सांगण्याचं तात्पर्य की पेपरमध्ये त्यावेळेस 1997ला बातमी होती की लक्ष्मण गायकवाडने काढलेल्या बोंबाबोंब मोर्चामधल्या 17 जातीच्या लोकांना देशाचं नावच माहीत नाही आणि पंतप्रधान कोण आहे तर ती म्हणायची लक्ष्मण गायकवाड, कारण त्यांना दुसरं लक्ष्मण गायकवाड प्रश्न सोडवतो तो पंतप्रधान. तर असं आज आपल्या देशाची व्यवस्था आहे. दोस्तो, हो सांगण्याचं तात्पर्य हे आहे की आम्ही कुठं चाललो त्या देशाला घेऊन. आज राजकारणामध्ये पाहायला गेलं, जिकडं तिकडं पाहायला गेलं, आज तर इतके संवेदनाहीन आम्ही झालो की माझ्यासारख्याला वाटत होतं की जाती संपतील, वर्ण संपतील, आंतरजातीय विवाह फार मोठ्या प्रमाणात करतील. उलट आंतरजातीय विवाह करणाऱ्याला आपल्या बहिणीला भाऊ वडत आणतो आणि रस्त्यामध्ये चौकामध्ये तलवारीनं कापून काढतो. काय मिळालंय स्वातंत्र्याच्या, म्हणजे जी बहीण प्रेमाने एखाद्या मुलाबरोबर प्रेम करते, लग्न करते आणि गुढी गुलाबीनं जाऊन सैराट, तुम्ही पिक्चर पण पाहिलं असतात, तर एखाद्या बहिणीला कापून काढतो. आणि वस्तुस्थिती, बाप आपल्या मुलीला काय कुठे चालला हा विचार, कधीतरी विचार होणार आहे का? नाही. माणूस म्हणून प्रत्येकाला स्वतंत्र स्थान आहे, प्रत्येकाला आपला विचार आहे. एका बाजूला 18 वर्ष झाल्यानंतर सर्व अधिकार मिळतो, मग
स्त्री असो किंवा पुरुष असो त्याच्या शरीराचा अधिकार त्यालाच मिळाला पाहिजे. त्याचा सौदा दुसरा करणारा कोण? आई बाप असो, भाऊ असो आणि कुणी असो. तरच जातीअंताचा लढा निर्माण होईल. महात्मा फुले शाहू या लोकांची स्वप्न अगर साकार करायचे असतील तर हा विचार लोकांपर्यंत प्रगट झाला पाहिजे. उलट आम्ही जाती जाती बंदिस्त होत चाललो. प्रत्येकाला आज एका जातीमध्ये बांधलं जात आहे. धर्म पूर्वी वेगवेगळे धर्माचे, माझ्या लहानपणी मला आधी आठवतं की डोला आम्ही करायचो, डोला आणि सवारी. तर त्या माझ्या एक दुसरी तिसरी चौथीत आम्ही ते काही काही गोष्टी आणायच्या आणि ती डोला मुसलमानाचा आहे हे मला नंतर कळलं. म्हणजे त्या काळात ती डोला करायला जे काय लागणार सामग्री असायची, सवारी असायची, हिंदू मुस्लिम शीख सर्व एकत्र नांदायचे, प्रत्येकजण त्या खेळामध्ये दंग व्हायचे. आज परिस्थिती अशी झाली की त्या धर्माचा म्हटलं की या धर्माची माणसं भिचकून असतात. काय होते की त्याच्यापाशी सुरू आहे का, त्याच्या खिशामध्ये काही आहे का, एवढं भयावह भीतीदायक वातावरण आज या देशामध्ये पाहायला मिळतं. तेव्हा माझ्या सरकारला वाटते की काय चाललं कुठं. स्वातंत्र्याला आता 70 वर्षे होती तरी आम्ही अजूनही माणूस म्हणून माणसांच्या जवळ. आता तर इतकी भीतीदायक वातावरण झालं. मी मुंबईसारख्या शहरात राहतो. मुंबईतल्या लोकांच्या कमीत कमी वर्ष वर्ष दोन दोन वर्ष शेजारच्या लोकांच्या भेटी होत नाही. ही वस्तुस्थिती आहे. मला मी जेव्हा मुंबईत गेलो गोरेगावला, माझ्या शेजारला फक्त त्या पाटीवरनं चारी नाव होतं एवढंच बघायचं. माझी 5 वर्ष त्याची माझी ओळख झाली नव्हती. कारण लोक एकदा दार लावलं की बाहेर येतच नाही आणि एकदा ड्युटीला गेले की पुन्हा आल्यानंतर ती झोपतात. एकमेकाच्या भेटी होत नाहीत. म्हणजे माणूस जवळ असून दुरावत चाललेला आहे. माणसाचे एवढे प्रश्न बिकट झाले जगण्याचे. तर ह्याला काय, ह्याला कारण काय आहे, हे कशामुळे असं घडतं? तर माणूस हा प्रचंड स्वार्थी झाला. एक अंबानीसारखा माणूस 300 रुपयावर नोकरी करणारा, पेट्रोल पंपावर पेट्रोल भरणारा, या देशामध्ये जगातला अब्जाधीश होऊ शकतो. हे अब्जावधी रुपये येतात कुठून? कुठून तर लुटावंच लागेल. तिच्या आईला आम्हाला पारद्याला मात्र रोज ठोकतात, चोर चोर डाकू डाकू म्हणून. आणि ह्यांना कुणी चोर म्हणत नाही, उलट ह्यांचा सन्मान होतो, ह्यांचा उलट सन्मान होतो आणि या लोकांचं महत्व वाढत जात. आज 24,000 कोटी रुपयाची इमारत एक माणूस बांधतो आणि भटक्या विमुक्तांचा सुबंध भारताचा बाजार एकत्र केला, त्यांचा चोरीचा विश्वास केला तर त्यांच्या एका दिवसाच्या कुत्र्याचं जेवण म्हणजे आमच्या भारतातल्या लोकांच्या चोऱ्या. मग ह्यांचं कुत्र जर एवढं भारी भारी वस्तू खात आहे आणि माणसाला मात्र मिळत नाही, ही व्यवस्था कुणी निर्माण केली? कशासाठी ही निर्माण झाली? एक माणूस 24,000 कोटीच्या घरात राहतो आणि दुसऱ्या माणसाला असलेलं घरसुद्धा पाण्यामध्ये इकडून तिकडून पाणी मारतो म्हणून पुन्हा नंतर प्लास्टिकचा पडदा लावावा लागतो. वर्षभर आज पारदी, पाल पारदी, त्याचं नावच पाल पारदी आहे, ती पाल पारदी आजही पालावरच राहतं. आता तर त्याचं पूर्वी स्वातंत्र्याच्या पूर्वी पालं तर होते, आता ती पाल बीस कुठून गेलं? कारण पोलीस त्याचं पाल पडलं की ठोकायलाच येतात, मारायलाच येतात. कुठं चाललो तापी हा देश, कुठं चालला? म्हणून कधी कधी खरं तर आता बोलणं सुद्धा इतकं कठीण झालं. पूर्वी मी आम्ही बोलायचो एकमेकांमध्ये, माणसामध्ये इतक्या दरी निर्माण होत चाललेल्या आहे. एका बाजूला प्रचंड भुकेचा आगाडोम आणि दुसऱ्या बाजूला गर्भश्रीमंती, प्रचंड स्पर्धा, ज्या हव्या त्या सुविधा मिळवणारे लोक. आज अशी स्थिती या देशाची झालेली आहे. आणि म्हणून माझ्यासारख्या एक लेखक म्हणून मला भीती वाटते की स्वातंत्र्याच्या नंतर आम्ही कुठे निघालो. माणूस माणसाकडे चालला की माणूस माणसापासून दूर चालला, हा प्रश्न आज आपल्याला मिळत आहे. अनेक वेगवेगळ्या संघटना, वेगवेगळ्या विचाराचे, धर्माची माणसं इतके बालिशपणे वागत आहे, इतक्या प्रचंड वाईट पद्धतीने. आता ठीक आहे, मध्येंद्रीमी मला गुजरातमध्ये युनिव्हर्सिटीमध्ये बोलवलं होतं आणि ती सरकारने बोलवलं होतं, पण आम्हाला बोललं पाहिजे. कारण मी काही कुठला धर्म, जात, पंत काही म्हणत नाही. मी फक्त भारतीय नागरिक आहे आणि भारताचा नागरिक म्हणून जगणार शेवटपर्यंत. कारण काय, आम्ही भारताचे नागरिक म्हणून घ्यायला लाज वाटते, पण
कुठे हे म्हणा कुठे ते म्हणा ह्याच्यावर प्रेम करा. मग मध्यंतरी तर मी आता हे बोलायला हरकत नाही, मी बोललो तर काही फरक नाही पडत, तो एका वादग्रस्त मुद्दा नाहीये. पण वस्तुस्थितीला धरून कधीतरी बोललं पाहिजे. या देशामध्ये आईवर प्रेम करण्याच्याऐवजी गायीवर प्रेम करायला शिकवत आहेत, पण आईवर प्रेम करायला शिकवत नाहीत. ही शोकांतिक आहे या देशाची 70 वर्षांमध्ये. मी म्हणालो अरे बाबा ठीक आहे, आईला बी माय म्हणू गायीला बी माय म्हणू, पण किमान तुम्ही जसं मी गुजरातमध्ये बोललो म्हणून मी तुम्हाला सांगतो, गुजरातमध्ये हेडलाईन झाली होती. मी म्हटलं गाय ही आपल्या सर्वांची आई आहे, ठीक आहे भावना येतात आई तर आई, पण मी म्हटलं ब्राह्मण कधी काळी ऋषी लोक ब्राह्मण लोक गायी सांभाळायचे आणि त्याचं दूध प्यायचे त्या कुठीमध्ये आश्रमामध्ये, आणि म्हणून गायीला एक विशिष्ट महत्त्व आलं. म्हणून ब्राह्मणांनी गाय सांभाळली म्हणून ती सर्वांची माय झाली आई झाली. मग शेतकऱ्यानं बैल सांभाळला तो तुमचा बाप का होत नाही या देशामध्ये? त्याला एक बाप म्हणा ना, बाप म्हणून कधी तर मान्यता दे शेतकऱ्याच्या बैलाला. आणि शेतकऱ्याचं बैल बैल आहे, बैल आणि गाय म्हणजे प्राण्यामध्ये सुद्धा जाती व्यवस्था निर्माण करू, तिथं सुद्धा वर्ग संघर्ष, म्हणजे बापाला महत्व कमी आणि आईला महत्व. मी म्हणलं आईला घरात आणि बापाला दारात, ही कसं काय चालायचं? म्हणजे ही कधी तर बोललं पाहिजे. मी म्हटलं अरे आमचा तर गाडव इतका श्रमिक माणूस कायमचं मेहनत करणारा, गाडवाला तर शिवीत देतात ए गाडवाच्या. मी म्हटलं गाईला गाडवाला, आता माझी तर मागणी आहे की बाबा तुम्ही जसं आईला गाईला जसं माय म्हणता तसं आमच्या गाडवाला बाप म्हणायला सुरू करा. आमच्या आम्हालाही बापाचा दर्जा द्या गाडवाला, कारण गाडवा एवढा प्रामाणिक प्राणी कुठला नाही, सर्व मेहनत करतो कष्ट करतो कष्ट करतो म्हणून तो शिवीचा धनी. आणि इकडे म्हणजे जनवरा जनवरामध्ये प्रेम आम्ही विभागणी करत आहोत. आज असं बोललं की लगेच काही लोक पळतच येतात हातात काट्या लाठ्या येऊन की तुम्ही गाईला कसं काय शिव्या देऊ लागला अमुक कापूर लागला. अरे पण गाईच्या आधी घरातल्या माईवर प्रेम कर ना बाबा, गाई तर नंतर आहे. हा गा ज्या आईचा आईचं दूध पिऊन मोठा झालास त्या आईला घराच्या बाहेर काढता वृद्धाश्रमामध्ये ठेवता आणि गाईच्या रोज सकाळी चारा घालून पाया पडता, ही काही संस्कृती आहे का? ही विकृती आहे. तुम्ही तुमच्या आईला सांभाळा बापाला सांभाळा, पुन्हा नंतर तुमचे देव धर्म काय असतील ते नंतर. सुरुवातीला आई वडील हे प्रथम आहेत, कारण त्यांनी तुम्हाला जन्म दिला, त्यांना देव मानत, त्यांना देव मानत नाहीत. उलट असे कित्येक मी लोक पाहिलेत की आईला बापाला लाज वाटते म्हणून घराच्या बाहेर ठेवतात, लग्न झालं की आई वडील तिकडे उपासपोटी राहिले तरी चालतात, आणि इकडं मात्र खोट्या प्रतिष्ठेसाठी गाईचा ते मूत्र पितात. मी म्हटलं अरे गाईचा मूत्र प्या त्याच्याबरोबर बैलाचं पण मूत्र प्या, नाही तर दोन्हीचा मिक्स करून प्या हा, आणि त्याच्यात थोडं गाडवायचं थोडं मूत त्याच्यात टाका फुंडणी देण्यासाठी, आणि तिन्ही मिळून प्या ना. प्यायचा तर प्राण्याचं मूत्र सर्वांनीच प्या. माझं म्हणणं की सर्वाला एक चमच चमच एक अशा संस्थाच काढा या देशामध्ये, म्हणजे माणसाच्या संस्था काढण्याऐवजी प्राण्याच्या संस्था काढा आणि त्याचा मूत एक चमच्यानं थोडा थोडा पाजवत जा आणि त्याच्यातून शुद्धीकरण करा. ह्याच्यानंच प्रश्न मिटणार आहे का या देशातला? हा प्रश्न मिटवायचा असेल तर तुम्हाला मानवी मूल्यांचा इतिहास सांगावा लागेल. माणूस म्हणून एकमेकावर प्रेम करण्याची संस्कृती तुम्हाला निर्माण करावी लागेल, तर पुढे जा. काय आहे देव? देव देवाची कल्पना ही तुम्ही आम्ही लोकांनी केलेली आहे. देव सर्वच धर्मात आहे, कुठलाच धर्म आज असा नाही की जो त्या धर्माच्या आचार विचारानं चालत असेल, कधीच चालत नाही. प्रत्येक जण आज तसं सुरू झालेलं आहे. माझं म्हणणं की माणसाने माणसावर प्रेम करणारी संस्कृती ही सर्वात श्रेष्ठ संस्कृती आहे आणि ती भारतीय संस्कृती आहे, आणि तिला तिचं नाव आहे सिंधू संस्कृती. सिंधू संस्कृती हे सर्वात लोकप्रिय संस्कृती आहे. बीजाला त्यांनी देव मानलं. आज आपण जी काही लोक झाडाला देव मानतो, एखादी जिवंत म्हणजे नवनिर्माण करणारं जे काही प्राणी असेल, आता तुम्हाला सांगायला हरकत नाही, तुम्ही सर्व विद्यार्थी मोठे आहात, स्त्रियांनी पहिला शोध शेतीचा लावला. आजही शेतीच्या संबंधित तिच्याशी स्त्री मातृसत्ता का आहे, तिला देव का मानतात? आपण नवरात्रीची जी पूजा करतो, नवरात्रीची पूजा म्हणजे काय? बीजेची पूजा आहे, नवनिर्मितीची पूजा आहे. नवरात्र म्हणजे घट घट हलवणे, म्हणजे 9 महिने 9 दिवसानंतर बाई बाळांत झाल्यानंतर तिची पूजा म्हणजे नवरात्र आहे. नवरात्र गाडगं मटकं त्याच्यामध्ये हळदीचा खोंब लेकरवाळा खोंब टाकतात,
तिथं ती पिवळं असलेलं लाल रक्त होतं, म्हणजे ती मूल जन्माला येत आहे आणि ते गाडगं म्हणजे जी लोटकं असतं तो युनिचा आकार आहे आणि गळ्यामध्ये जी माळा घालतो कशाच्या कवड्याच्या माळा तर ती युनिची पूजा आहे आणि म्हणून आई हे एक नवीन प्रतीक दिलं म्हणून नवरात्राची पूजेला महत्व आहे घराघरांनी आणि म्हणून 9 दिवस 9 महिने 9 दिवसाच्या नंतर बाजूवर झोपायचं नाही खाली झोपायच्या ही प्रक्रिया आम्ही विसरलो. आज त्याच्या त्या नवरात्राला वर्गणी गोळा करण्यासाठी आणि तुझं का माझं म्हणण्यासाठी ठोकाठोकीन मारामारी होते. त्याचा इतिहासच यांना माहिती नाही, गणपती काय हे सुद्धा माहीत नाही. आता आमच्यासारख्या अभ्यासकाला सांगावं लागतं किंवा काय आहे खरं रूप काय आहे. आणि म्हणून मातृसत्ता म्हणून आजही शेतामध्ये जर कधी ज्वारी पेरल्यानंतर ढवारा म्हणजे कोठऱ्यात आलं ज्वारी धान्य की आपण ढवारा साजरा करतो. ढवारा साजरा करणे म्हणजे शेतामध्ये ते आलेलं कोठऱ्यामधलं कणीस वगैरे काढून त्याचं पूजा करतात. आणि इकडं बाईला जेव्हा बाई गर्भोदर असते तेव्हा तिला ढवाळ जेवण घेऊन जातो. म्हणजे शेतामध्ये ढवारा आणि इकडे ढवाळ जेवण वटभरण. अशा कितीतरी आपल्या ज्या प्रतिकृती ज्या जुन्या परंपरेनं चालत आल्या त्या नवनिर्मितीच्या आहेत. त्यालाच आपण देव मानायचं. झाडाला फळाला फुलाला आपण का मानतो, कारण झाड एवढ्यासाठी की दरवर्षी ते रिकामं होतं, फुलोरा पडतात, पानं गळतात, नव्यानं मोहर घेतो, नव्यानं फळं देतं, नव उत्पत्ती करतं, म्हणून आपण त्या फळाला मानतो, फळाची पूजा करतो. म्हणजे एवढी महान संस्कृतीला विकृत करण्याचं काम तुम्ही आम्ही लोकांनी केलं या देशामध्ये. म्हणजे आपल्या शरीराच्या भागाला आपण काय म्हणायचं. मी कधी कधी मी कुठे गेलो होतो त्रिवेंद्रमला केरळमध्ये गेलो होतो एका कॉलेजमध्ये भाषण द्यायला माझं व्याख्यान. लोक बी वेडेत माझ्यावरती 20-25 हजार रुपये खर्च करून मला व्याख्यानाला द्यायला पाहिजे आणि मी असं वेड्यासारखं काहीतरी बोलतो जे लोकांना पटत नाही. मी तिथे या गोष्टीवर भर दिला की म्हटलं काय आहे देशामध्ये. शेवटी स्त्री पुरुष आम्ही मानव प्राणी का श्रेष्ठ झालो, आमची बुद्धिमत्ता वाढली, आम्ही विचार करणारी शक्तीमध्ये आहे, आमच्यामध्ये पावर्स आहेत आणि आम्ही नवीन नवीन शोध करतो म्हणून मानव प्राणी हा पुढे जातो. पण काही गोष्टी एवढ्या विकृतीने वागतो की त्याचंही आपल्याला आकलन झालं पाहिजे. पूर्वी काय महादेव देव का झाला, महादेव काय निर्मिती आहे, आपण लिंगाची पूजा का करतो. लिंग आणि युनी हे प्रतीक खरं तर निर्मितीचं प्रतीक आहे आणि जगामध्ये हिंदू धर्मामध्ये सर्वात आधी त्याची पूजा होते लक्षात ठेव. पण आज त्याला इतकी विकृत केलं सौंदर्यशास्त्र हे आम्हा लोकांना बिभत्स बनवण्यापलीकडे गेलं. खरं तर सौंदर्यशास्त्राचा आता मी एवढा मोठा लेखक पण नाही आणि विचारवंत नाही, पण सौंदर्यशास्त्राने आपल्या शरीराचा भाग सुद्धा आपल्याला अस्पृश्य करायला लावला. काही लोक असे असतात आयुष्यभर आपल्या शरीराचा भाग कुठे काही खराब बी झाला काही दुखणं झालं तर तिथे बघणं आणि हात लावणं सुद्धा अरे बापरे नको ते अभद्र आहे ती बघायचं नाही तेही करायचं नाही कुठं घेऊन चाललं. म्हणजे आम्हाला आमच्या शरीराला सुद्धा आम्ही वाळीत टाकलं. काही भाग असे शरीर शरीर आहे त्वचा त्वचा आहे त्याच्यामध्ये फरक करायला कोण शिकवलं. जाती जातीमध्ये फरक करायला शिकवला, प्राण्या प्राण्यामध्ये फरक करायला शिकवला, तुमच्या शरीराच्या शरीरामधल्या असणाऱ्या अवयवाला सुद्धा आपण अस्पृश्य म्हणतो. काही एखादी स्त्री नैसर्गिक ह्याच्यामध्ये दर महिन्याला बाहेर बसते. मी म्हणालो की ज्या स्त्रीना ज्या माझ्या मातेला की कधी काळी ती माझी माता होती आणि मी लहानपणी माझी आई लहान असताना ती बाहेर बसली की तिला शिवायला जायचं नाही, म्हणजे तिला स्पर्श सुद्धा करायचा नाही आणि तिला एखाद्या वाळीत टाकल्या सुद्धा जिथं कुत्रं मांजरं बसतात तिथं तिची जागा ती बाहेर बसल्यानंतर आणि तिथं तिची जागा आणि ती तिथं राहायची जेवण तिथं करायची आणि मी जर समजा स्पर्श केला तर पुन्हा नंतर मला सांगायचे 10 थपळ गाईला शिवून ये. म्हणजे माझ्या मायपेक्षा गाय अधिक महत्वाची झाली आणि माझी माय मात्र अस्पृश्य झाली. हा कुठला सिद्धांत आहे, ही कुठली संस्कृती आहे, याच्यावर कधीतरी आम्ही चिंतन मंथन करणार आहोत की नाही हा खरा प्रश्न या देशाचा.
दोस्तों हो, माणसं जन्माला येतात आणि सर्वच मरतात, पण आपण एवढ्यासाठी जन्माला आल्यानंतर आपलं कर्तृत्व, आपलं लोकाला देणं, लोकांमध्ये शान करणं हे आपलं सर्वात मोठं काम असतं. माणसाला माणसाप्रमाणे वागवणं, प्राण्याला आम्ही जवळ करतो, आम्ही अनेक पूजा करताना व अनेक गोष्टीची पूजा करतो, मग आपण माणसाची, आई वडिलाची, आपल्या आई वडिलाची तरी आपण पूजा करायला शिका. आपण एवढं जरी केलात तरी खूप काही आहे दोस्तो, सांगण्यासारखं खूप काही आहे. मी हा विषय एवढ्यासाठी घेतला की आज धर्मसत्ता राज्यसत्तेवर हावी होत आहे. राज्यसत्ता हे संविधानावर चालते आणि धर्मसत्ता हे परंपरेच्या रूढी परंपरेनं चालते. ज्या धर्मसत्तेमध्ये स्त्रियांना, इथल्या दलितांना, इथल्या आदिवासींना दुय्यम स्थान देण्यात आलेलं आहे. धर्मसत्ता हे सांगते की तू काय करायचं, दिवसभर उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत तू काय केलं पाहिजे आणि काय न केलं पाहिजे हे धर्मसत्ता अंकुश ठेवते. पण राज्यसत्ता हे अंकुश ठेवत नाही, ते तुम्हाला फ्रीडम देते, तुम्हाला जगण्यासाठी, तुम्हाला फिरण्यासाठी, विचार करण्यासाठी, तुम्हाला लिखाणासाठी. पण धर्मसंस्था जेव्हा जास्त हावी होते तेव्हा राज्यसत्तेवर संकट येतं. माणसं माणसामध्ये राहत नाहीत, गुलामासारखे जगायला पुन्हा भाग पाडले जातात. तेव्हा धर्मसत्ता धर्मसत्तेचं काम करावं, राज्यसत्तेने राज्यसत्तेचं काम करावं. पण धर्मसंस्थेतली माणसं सर्व राज्यसंस्थेवर गेलेली असल्यामुळं धर्मसंस्था आणि राज्यसंस्था या दोन्हीमध्ये मिक्सअप केल्यामुळे सर्व प्रश्न या देशामध्ये नव्याने निर्माण होत आहेत. तेव्हा धर्मसत्ता हे धर्मसत्तेशीच निगडीत राहावं जोपर्यंत त्यांना तिथं राहायचं आहे, नाही तर मग आज काय. मी एवढ्यासाठी म्हणतो की मराठा समाज असो, कुणबी समाज असो, अन्य असो, आज हजारो लोक रस्त्यावर काय येत आहेत, कारण ती गरिबी वाढलेली आहे, प्रचंड आज असंतोष लोकांमध्ये आहे. आज मी एवढा मोठा मोर्चा माझ्या लाईफमध्ये कधी बघितला नसेल. आज लाखो लाखो लोक का बाहेर पडत आहेत, आज ओबीसीचे बाहेर पडत आहेत, हे बी बाहेर पडत आहेत, आणि प्रत्येकाला आरक्षण पाहिजे, आरक्षणाशिवाय जगायचंच नाही अशी आज परिस्थिती आहे. पूर्वी मागासवर्गीय म्हटलं की लोक मारायला जायचे, आता मला मागासवर्ग म्हणा म्हणून सर्व लोक पुढे येऊ लागले. मला वाटते बाबासाहेब आंबेडकरांची क्रांती आता जवळ आलेली आहे, कारण बरं झालं की आता सर्व आरक्षणवादी म्हणून एक जात निर्माण झाली पाहिजे आणि आरक्षणवाद्याची एक जात होऊन बाकीच्या जाती आपआप संपुष्टात आल्या पाहिजेत. पण तसं होत नाही, हे जिथं जातात तिथं जाती घेऊन जातात, म्हणजे कुठेही गेले, धर्माच्या बाहेर गेले तरी जाती घेऊन जातात. ही जी विकृती, ही जी मानसिकता आहे, हा आम्हाला बदलायचा असेल तर आम्हाला वाचनाशिवाय लिखाणाशिवाय पर्याय नाही दोस्तो. आज तर प्रचंड एक धावपळीचं जग आहे, अंधश्रद्धा, रूढी, जात पंचायती ह्याच्यासाठी आम्ही अनेक वर्ष संघर्ष करत आहोत, कारण ही योग्य नाही. आपल्या घरातल्या माझी तर ती जात आहे, आमची पारधी, टकारी, उचले वगैरे, आया बहिणीवर संशय आला तर तिला त्या उकळत्या तेलामधून पैसे काढायला होतात. पैसे काढा म्हणजे तिला तिची शुद्धता, तिचं पवित्रता त्या शुद्धीकरणामध्ये आहे. मी एक कथामध्ये सकाळमध्ये माझ्या कथा येत होत्या बघा, परिघाबाहेरची माणसं, त्याच्यात मी लिहिलं होतं की एक सुटकी नावाची का काहीतरी एक मुलगी होती आणि एका गावामध्ये तिच्यावर असा अत्याचार झाला, ते गाढवं आणायला गेली आणि एका जमीनदाराच्या पोरानं धरलं आणि तिच्यावर वाईट प्रसंग आला आणि ही तिच्या सासू सासऱ्याला कळलं आणि मग तिला ती काय केले, तिला बोलवले आणि म्हटले की हिचा दोष नाही, मुलीचा दोष, पण एवढं पण मोठेपणा बाकीच्या जातीत नाही, पण आमच्याकडे आहे थोडा फ्रीडम स्त्रियांना. अन्याय आहे, अत्याचार आहे. त्या मुलीला तिची आई वडिलांना बोलवून घेतली, जात पंचायत बसली आणि म्हणले या मुलीवर असा असा प्रसंग आला आहे, हिला जमीनदाराच्या पोराने केलंय, आपली ताकद नाही त्याच्या विरोधात भांडायची, पोलीसमध्ये गेलो तर पोलीसच आपल्याला मारतील, या भूतीपेटी जात पंचायत भरली. जात पंचायतीच्या लोकांनी एक विस्तव केला आणि विस्तव केल्यानंतर तिच्या गळ्यातलं ते मंगळसूत्र जे असतं डोरलं, ती त्या विस्तवावर ठेरलं, तिला लाल केलं आणि त्या मुलीच्या जिभेला चटका दिला आणि शुद्ध करून टाकलं. हे जात म्हणजे स्त्रियावरचे अन्याय काही कमी कुठेही गेलं तरी दोस्तो हो, जगामध्ये
प्रत्येक देश प्रत्येक धर्म मागे जर पडला अज्ञानात राहतो प्रचंड अन्याय अत्याचाराला समोर जातात ती सर्व जाती धर्माचे माणसं ज्या ज्या जाती धर्मामध्ये स्त्रियांना दुय्यम स्थान देण्यात आलेलं आहे गुलाम म्हणून राबवलेलं आहे अशा सर्व धर्मामध्ये आज कल निर्माण झाला आहे कारण त्याचा विचारच होत नाही आहे हे मग एक सेकंड सर मी आलो रस्त्यात आहे आलो आलो रस्त्यात आहे माझी एक मीटिंग आहे महत्त्वाची म्हणून मी थोडा चिंतेत आहे सराच्या प्रेमामुळं मी इथला ओढला गेलो आणि इथे बोलणं भाग पडलं पण दोस्त हो या सर्व गोष्टी या ज्या निरर्थक आहेत ज्या माणसांना मुलांना गरज नाही आज सर्व धर्माच्या लोकांनी स्त्रियांना एक फ्रीडम देण्याची गरज आहे तर देश पुढे जाईल ज्या घरातली स्त्री अधिकाधिक मोकळी असते तिला अधिकाधिक फ्रीडम असतं ती ती घर पुढे जा गेलेले असतात ते संसार वाढलेला पाहायला मिळतो पण धर्म आणि ह्या जाती व्यवस्था या स्त्रियांना गुलाम करून ठेवलेल्या आहेत जोपर्यंत ह्याच्यातून सुटका होणार नाही बरोबरीचा मान सन्मान मिळणार नाही प्रत्येक घराघरामध्ये इथल्या दलितांना आदिवासींना आणि स्त्रियांना हे स्वतंत्र एक त्यांना फ्रीडम मिळायला पाहिजे त्यांना आझादी मिळाली पाहिजे तर आपण सुसंस्कृत होऊ पूर्वी स्त्रियांच्या हातात कारभार होता म्हणून कधी काळी हा सिंधू नदी काठचे लोक म्हणजे आजचे हिंदू हे अत्यंत प्रगल्भ होते कारण सर्व स्त्रियांच्या हातात डोर होती आणि त्यांनी प्रगती केली होती परत एकदा आपण स्त्रीमुक्तीचा नारा देऊया अंधश्रद्धेला मूठ माती देऊया आणि नव्यानं आपण पुढे चालूया माणूस म्हणून माणसावर प्रेम करण्याचं आपण नव्यानं विचार करूया धर्म जात पंत हे नंतर आहे आणि माणूस हा प्रथम आहे दोस्तो मला थोड्या वेळासाठी कासना तुमच्याशी संवाद साधता आला मी एका वेगळ्या विषयाला हात घातलं पण ही वस्तुस्थिती आहे की तुम्ही आम्ही नव्यानं विचार करूया चांगलं राहूया आणि जाती धर्मासाठी आणि अन्य कुठल्या बाबीसाठी एकमेकांमध्ये मारामाऱ्या करण्यापेक्षा प्रेमभाव वाढवूया या देशाला बुद्धाचा सर्वात मोठा थॉट आहे बुद्धाला सुद्धा लोकांनी दलित करून टाकलं सध्या बुद्ध सुद्धा दलित झालाय कारण दलितांनी बुद्ध धर्म स्वीकारला म्हणून त्याच्याकडे पाहण्याचा सुद्धा दृष्टिकोन पण हा क्षत्रियाचा हा धर्म आहे कधी काळी गौतम बुद्ध पुन्हा मौर्य अशोक सम्राट ही सर्व क्षत्रिय खरं तर मराठ्यांनी पहिल्यांदा बुद्ध झालं पाहिजे या सर्व गोष्टीमध्ये कारण मराठा हा क्षत्रियाचा धर्म म्हणत असेल तर त्यांनी पहिल्यांदा बुद्ध स्वीकारला पाहिजे पुन्हा नंतर बाकीच्या लोकांनी कारण जोपर्यंत शांतीच्या मार्गाने आपण जाणार नाही बौद्ध धर्म एवढ्यासाठी बौद्ध हा काही धर्म नाही बौद्ध ही विचार प्रणाली आहे आणि मी त्याची विपश्यना करतो मी 8 वेळा 9 वेळा विपश्यना केलो आता मी परवाच दिवशी जाणार आहे सरांनाही सांगितलं तुम्हालाही कधी संधी मिळाली इगतपुरीला जावा शुद्ध वैज्ञानिक दृष्टिकोन बुद्धाचा विचार आहे बुद्ध म्हणजे बुद्धी प्रगट होणे त्याला बुद्ध म्हणतात आणि ते काही जात धर्म वगैरे काही नाही आणि म्हणून तुम्ही निश्चित काहीतरी करा काहीतरी करण्याच्या प्रयत्नाने तुमची वाटचाल व्हावी केवळ शिक्षण पदव्या घेऊन माणसं कधी मोठी होत नसतात त्याच्याबरोबर विचारसुद्धा फार महत्त्वाचा असतो माणूस विचारानं बदलला जातो आणि म्हणून आपण झाडं फळं फुलं जसे बदलतात मोसमामध्ये तसं तुम्ही आम्ही बदलूया आणि जात धर्म याही पलीकडे माणूस नावाची एक महत्त्वाची एक वाहिनी आहे त्याच्यामध्ये आपण समाविष्ट होऊया आणि सर्वांनी मिळून राहूया एवढंच या ठिकाणी बोलून मला बोलवलं त्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार मानतो जाधव सरांचे लोमटे सरांचे पण मी आभार मानतो तुम्हा सर्वांचे धन्यवाद जय हिंद जय भारत